गोष्ट कोणती लक्षात घेतली पाहिजे की गुजरातच्या विजयामध्ये महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगांचं सुद्धा योगदान आहे हे कोणी विसरू नये. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या वेळेला ह्या तीन निवडणुका ज्या झाल्या होत्या, एक दिल्ली महापालिका, हिमाचल आणि गुजरात, या तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्ष जिंकला होता. यावेळेला मात्र दिल्लीमध्ये आप जिंकलेली आहे, हिमाचलमध्ये काँग्रेस जिंकलेली आहे आणि गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळवलेलं आहे. या यशाबद्दल जे यशाचे मानकरी आहेत त्यांचं अभिनंदन तर आम्ही सगळे मिळून करतोच आहोत. गोष्ट कोणती लक्षात घेतली पाहिजे की गुजरातच्या विजयामध्ये महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगांचं सुद्धा योगदान आहे हे कोणी विसरू नये. म्हणजे एका बाजूला महाराष्ट्र ओरबाडायचा, आपलं इच्छित जे आहे ते साध्य करायचं, म्हणूनच आम्हाला जी भीती वाटते की गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातले उद्योग जसे पळवले, तसंच कर्नाटकची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातली गावंसुद्धा तोडतील की काय, अशी एक भीती निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच वेळेमध्ये जर का या महाराष्ट्र द्रोह्यांना आवरलं नाही तर महाराष्ट्र छिन्न विछिन्न करायला सुद्धा हे मागे पुढे बघणार नाही. यांच्या मनामध्ये जे काही एक विष आहे म्हणा किंवा होतं म्हणा, ते आता उघडपणाने जगजाहीर होतं आहे. आपल्या माध्यमातून मी परत एकदा जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत, ते कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही इतर म्हणजे राजकीय विचाराचे असो, पण महाराष्ट्र प्रेम हा एक समान धागा घेऊन आता सगळ्यांना एकत्र येण्याचं आवाहन आम्ही या माध्यमातून करतो आहोत. मला असं वाटतं हा मोर्चा हा प्रचंड होणार हे तर सांगितलेलं आहेच, पण इतरही नाना आपल्याला काही बोलायचं असेल तर बोला. दादा, मला वाटतं एक दुसरा जो विषय आहे बँकांच्या बाबतीतला, तोसुद्धा आपण जर एक नंतर सगळे झाल्यानंतर एक मुद्दा म्हणून ते सांगा, कारण त्याचे कागदपत्र आपण आणलेले आहेत.